अनंतराव जी, मैंने एक बातमी पढ़ी आपकी, जो पढ़ रहा हूँ, बडनेरा विधानसभा मतदार संघ विकासा पासून वंचित। इसमें आपने लिखा पूरा पूरा कि किस प्रकार से, तो एक ये आपने बडनेरा को क्यों टारगेट किया? क्या बाकी भी मतदार संघ है बडनेरा में, से क्या देखा आपने जो आपको लगा विकास वहाँ पे कारखाना है, बडनेरा मतदार संघ में एयरपोर्ट भी आ रहा है, तो किस प्रकार का विकास देखते हैं आप? नाही, कसा आहे चंद्रभाऊ, तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. मी बडनेरा म्हणजे शहरात आहे, मी बडनेरा मतदारसंघात राहतो. जी माननीय आमदार रवी राणा साहेबही बडनेरा मतदारसंघात राहतात. जी आणि बडनेरा मतदारसंघात, त्याच्यामुळे माणूस इकडे तिकडे फिरत असते नेहमी जवळपास. आणि जवळपास जेव्हा मी फिरतो तेव्हा मला दिसते की इथं बोर्ड लागला आहे पण काम काहीच नाही आहे. आता माझ्याच घराजवळ नरहरी नगर म्हणजे टापर हॉस्टेलच्या जवळ, रवी राणा घरके तरफ, हा नाही हा रवी टापर हॉस्टेलच्या जवळ बोर्ड लागला आहे. त्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं 2 वर्ष झाले, परंतु अजूनही नरहरी नगरकडे जाणारा रस्ता अजूनही त्या रस्त्याचं काम झालं नाही, तिथं काँक्रिटीकरण झालं नाही 2 वर्षापासून. आता मी काल या परमार लेआउट मध्ये गेलो होतो, काही मित्र माझे राहतात काही परमार लेआउट अकोले की तरफ, अकोले की तरफ. तर परमार लेआउट मध्ये एका बगीचाजवळ 2 बोर्ड लागलेले, एक माननीय रवी राणा साहेबांचा, एक माननीय तुषार भारती साहेबांचा. कावा कंपाऊंड केलं, मी ज्या चौकशी केली ते कंपाऊंड महानगरपालिकेने केलं, ते दोन काही नाही, दोन काही नाही हिस्सा नाही. जिल्ह्यामध्ये नुसता बोर्ड लावण्याचा आणि सांगण्याचा कार्यक्रम गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, ओरडोरडू सांगायचं, परंतु प्रत्यक्ष काहीच नाही. आता तुम्ही मला आत्ता म्हटलं की वॅगन कारखाना, अरे वॅगनचा कारखाना हा माननीय राष्ट्रपतीजी प्रतिभाताई पाटील यांनी आणला आहे, सर्वश्रुत आहे, सगळ्या जगाला माहीत आहे. मी तेव्हा खासदार होतो, अभी उद्घाटन हुआ था आणि जर ते मंजूर झालं, हा उद्घाटन झालं जेव्हा जेव्हा या ठिकाणी लालू प्रसाद यादव आले होते, ते रेल्वे मंत्री होते, आपल्या जिल्हा स्टेडियमवर कार्यक्रम झाला होता, मी तेव्हा खासदार म्हणून होतो, माझं भाषण झालं, हा लोकमतनं चौकट टाकली होती, सगळ्यात उत्कृष्ट भाषण अनंत गुळेत झालं, मी पाहतो ते ऐका माझ्याजवळ. प्रतिभाताई पाटील माननीय राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती हवा होत्या, आणि तेव्हापासून हे कामं सुरू झाले. आता हे कसं आहे का यांच्याकडे लेकरू होत नाही, दुसऱ्याचं बाळ झालं का आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं करतात, म्हणून मी ते टाकली, म्हणून बातमी टाकली मतदारसंघ हा वंचित आहे विकासापासून. म्हणजे नुसता विकासाचा कल्ला आहे पण कामच नाही. विकास में मुख्य रूप से क्या चीजें आपको लगती है विकास शॉर्ट में, इतने की ये चीजें होगी तो विकास होना चाहिए? चंद्रभाऊ सारी बातें, प्रत्येक गोष्ट आहे नागरिकांना, सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या गरजा लागते, आपला लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. नाली नाल्याचं काम असेल तर नगर सेवक आहेत, मोठे काही रस्ते असतील तर आमदार आहेत, विमानतळ आहे, त्यानंतर टेरिटरी वॅगन कारखाना आहे, मोठे उद्योग आहे, इंडस्ट्री आहे, तर खासदार आहे. प्रत्येकाकडे कामाची जबाबदारी आहे. आणि ज्या लोकप्रतिनिधीनं ज्या ठिकाणी आपल्या नावाचा बोर्ड लावला तो रस्ता करून ते काम त्याचं आहे असं समजायला पाहिजे. मग आता मी जे सांगितलं टापर हॉस्टेलचं उदाहरण आणि त्या परमार लेआउटचं उदाहरण, या दोन्ही ठिकाणी बोर्ड लागला आहे. अभी क्या करना चाहिए, 2-3 महीने बचे हुए जिससे लगे कि हाँ विकास हो गया यहाँ पे करके, क्या क्या करना चाहिए 3 महीने में आमदार ने, क्या करना चाहिए वहां पे? अभी सगळ्या अमरावती शहरात सगळे नगर मोठ्या प्रमाणात हे बडनेरा मतदारसंघात आहे. लोकांना तिकडे जर तुम्ही पाहिले रेल्वे स्टेशनच्या पुढे लोकांना चालता येत, रस्ते नाही, नाल्या नाही, प्लॉट धारकांना प्लॉट विकून टाकले, नागरिकांना प्लॉट घेऊन टाकले, लोकांनी घरं बांधले पण सायकली नेता येत नाही, ही जबाबदारी आहे. कारण नगरसेवक नाही आहे जे,
नगरसेवक नाही आहे, नगरसेवक नसल्यामुळे ही सगळी जबाबदारी आमदारांची आहे. आमदारांनी 15 वर्षापासून आमदार आहे, आमदारांनी हे तातडीनं सगळेच्या सगळे रस्ते करण्याची गरज होती आहे. क्या लगता 3 महिने हो सकता करके? नहीं, अभी तो सप्टेंबर महीने में 15-20 सितंबर को आचार संहिता लग जाएगी. हाँ, आचार संहिता लग जाएगी. जो काम मंजूर हुए है वो तो भी होते क्या, उसकी भी पता नहीं. नए नए लेआउट गिरे, नए नए लेआउट गिरे. वो भी वोटर है अपने, वो भी मतदाता है. तो वो मतदाता है तो उनका भी काम होने को ना विकास का. इतनी सादी सी अपेक्षा है, दूसरी क्या है. तो बहुत बड़ा मतदार संघ भी है बडनेरा मतदार संघ में. जहाँ आदमी रहते हैं, हम भी जहाँ रहते थे, हमारे आस पास उनका ऐसा दिखता, तो निश्चित रूप से एक बोलने वाले, मैंने पूछा कि बडनेरा ही क्यों कहा, तो उन्होंने कहा कि बडनेरा मतदार संघ में अनंत राव शहर में है ना, शहर में भी है, शहर में हर आदमी की नज़र रखती है. और आमतौर पर यानी बोर्ड लगे हैं और रस्ते नहीं बने. पिछली बार तो बोर्ड को लेके भी बहुत ज़्यादा विवाद हो गया था पूरे बडनेरा मतदार संघ में. कई जगह तुषार भारती के नाम के आगे काले पट्टे मारे, और कहीं रवि राणा के नाम के आगे काले पट्टे. हम भी जो ऐसे दिखते, तो ये चीज विकास झगड़े में नहीं रुकना चाहिए. किसका भी हो जाना चाहिए, लोगों को तकलीफ नहीं होनी चाहिए, ये अपेक्षा ऐसे रहती. ठीक है, आपने एक महत्वपूर्ण चीजों की तरफ ध्यान लाया और रवि राणा का भी इधर ध्यान आकर, जैसे मैं जो भी अभी मैं सांसद था, हमने आकाशवाणी लाया, कोई बोलता नहीं, ये हमने लाया. और मनोहर जोशी लोकसभा के स्पीकर थे, उनके हाथों से हमने भूमि पूजन कराया और आकाशवाणी का काम शुरू किया. ठीक है, आकाशवाणी की जैसा मोथा में हमने विंड पावर प्रोजेक्ट लाया. जी, हमने विद्युत मंत्री अनंत गीते साहब को यहाँ बुलाया, उनके हाथों से उसका. अब एक क्या करते हैं अनंत राव जी, अपन एक, अब आपने 15 साल में क्या काम किया इसके ऊपर एक चर्चा करेंगे आने वाले समय में. अनंत राव जी के 15 साल के काम कैसे रहे, क्योंकि दूसरों के काम गिनाना आसानी से वो नहीं किया. अब इन्होंने भी क्या किया, इनके काल में क्या बाकी रहे, आने वाले कुछ समय में इनसे भी जानकारी लेंगे और क्या बाकी रह गए इनसे, ये भी इनके नजर में ला के देंगे. जब से बाकी रहे, दूसरे ने पूरे किया, बाद में 15 साल शिवसेना के यहाँ पे खासदार थे, जिम्मेदारी इनकी बनती, उन्होंने कितना काम किया, कुछ समय में वापस कुछ दिनों में चर्चा करेंगे. क्योंकि आगे चुनाव है, चुनाव के समय अनंत राव जी हमारे पैनल में रहते, इनके भी काम की हम समीक्षा करेंगे. धन्यवाद.